क्रांतिकारी जयभीम सर्वांना, आज मी आलो आहे उलवा नोड सेक्टर 9 सांगूकाना टाकर चौक इथे। आणि तुम्ही पाहू शकता काल 131वी जयंती बाबासाहेबांची, ती मोठी थाटाबाटाने साजरी झाली। आणि त्या अनुषंगाने ठिकठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण भारतात विविध ठिकाणी बॅनर्स लावण्यात होते आणि हॉर्डिंग्स बोर्ड सुद्धा लावण्यात आले विविध संघटनेच्या माध्यमातून। तशीच इथे घटना घडलेली आहे, तुम्ही पाहू शकता वरती इथे भारतीय बौद्ध महासभेचा उलवे शहराचा बोर्ड लावलेला होता, बाबासाहेबांना अभिवादन केलं होतं त्या विषयावरती। तर तोच बोर्ड लावाशेवा पोलीस स्टेशनचे काही अधिकाऱ्यांनी काढून त्याचा अपमान करण्यात आलेला असं इथल्या स्थानिक लोकांच्या, जेव्हा त्यांच्याशी भेटलो आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं, त्यावेळेस त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया आपण घेतली। तर आपण आता भेटणार आहोत सध्या नरेश कांबळेजींना आणि काय वस्तुस्थिती आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊया। या जयभीम, नरेशजी काय सांगाल, आपण काय घडलं होतं, काय एक्झॅक्टली पोलिसांची काय भूमिका होती? आम्ही काल रात्री 11:30-12 सुमारास जेव्हा इकडे आलो होतो तेव्हा बॅनर होता, त्याच्यानंतर आम्ही गेलो आणि परत आम्हाला आमच्या काही मित्र येत होते तिकडून, तेव्हा त्यांना त्यांच्या निदर्शनात आलं की बॅनर काढलेले आहेत। आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर जवळजवळ आम्हाला 4 ते 5 तास उडवाउडवीची उत्तरं भेटली। आणि कोण अधिकारी कोण होते? अधिकारी म्हणजे वरिष्ठांना भेटलात का? हवालदार होते भोसले म्हणून आणि एक एपीआय साहेब होते, त्यांचं संजय मोहिते म्हणून एपीआय साहेब होते। आम्ही त्यांना भेटलो, सुरुवातीला जे 2 कॉन्स्टेबल होते त्यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिली आणि आम्हाला म्हणजे गृहित धरलं, यांना काही कळत नाही आणि यांचं आपण काय, यांना आपण असंच म्हणजे हे करून टाकूया। मग आम्हाला कधी बोलले उलव्याच्या त्या बिल्डिंगमध्ये ठेवलेत बॅनर, कधी बोलतात जासेल आहेत, कधी कुठं ठेवलेत, असं आम्हाला जवळजवळ 5 तास ठेवलं। आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांना कळलं की ही लोक बॅनर बघितल्याशिवाय जाणार नाहीत, तेव्हा त्यांच्या म्हणजे नाकापर्यंत आल्यानंतर आम्हाला घेऊन आले ज्या ठिकाणी एक्झॅक्ट बॅनर ठेवले होते। आणि ते बॅनर ठेवले होते इथे एक मंदिर आहे, शिवमंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये ते बॅनर ठेवले होते। तर ज्या विचारामधून किंवा ज्या व्यवस्थेमधून बाबासाहेबांनी आम्हाला बाहेर काढलं, त्या व्यवस्थेमध्ये बाबासाहेबांचे बॅनर त्या मंदिराच्या शेजारी पडले होते, ते बघून आम्हाला खरंच खूप दुःख झालं आणि आम्हाला असं वाटलं की ती बाबासाहेबांच्या प्रतिमेशी विटंबना आहे। त्याच्यानंतर आम्ही त्यांना बोललो की आता ठीक आहे, हे बॅनर जसे आहेत तसे तुम्ही परत जिथून काढले तिथे लावा। तर त्यांची भूमिका ही होती की आम्हाला पीआय साहेबांकडून कळलं असा आदेश आलेला आहे की तुम्ही बॅनर घेऊन पोलीस स्टेशनला या। मग जेव्हा आम्ही सकाळी पोलीस स्टेशनला गेलो, पण बॅनर्स काढण्याची जी भूमिका पोलिसांची नसते, महानगरपालिकेची असते। आम्हाला पण हे कळलं नाही, जे प्राधिकरण आहे ते महानगरपालिकेचं आहे, पण हे पोलिसांनी कधीपासून हे काम चालू केलंय आम्हालाही कळलं नाही। काय मत आहे पोलिसांचं याच्यापाठी काय ध्येय असेल? आम्हाला असं वाटतं की कसं आहे, 14 तारखेला जयंती झाली आणि लगेच 15 तारखेला रात्री हा जो प्रकार घडलेला आहे तो मला वाटतं कुठंतरी जातीयवादी मानसिकतेतून घडलेला आहे असं माझं वैयक्तिक मत आहे। कारण की आज आम्ही 10 वर्ष इथे कार्यक्रम करतोय, 10 वर्षामध्ये आज तागायत आमच्या बॅनरला एक खरोच किंवा एक कट सुद्धा कोणी मारलेला नाही। नरेशजी, फक्त उलव्या नोडमधील सेक्टर 9 मधील सांगूकाना ठाकूर चौक आहे तिथलाच बॅनर काढलेला आहे का सर्व संपूर्ण ठिकाणाचे? नाही, फक्त याच ठिकाणचा काढलेला। अच्छा, आम्ही पूर्ण उलव्यामध्ये फिरलो, सगळे फोटो काढले चौकीजवळ आणि त्यांना दाखवला, चौकीजवळ पण बॅनर होता तो पण काढला नव्हता। नंतर त्यांना दाखवलं, आम्हाला असं सांगण्यात आलं की पूर्ण महाराष्ट्रातले बॅनर काढले, वरून आदेश आलेला आहे आणि महाराष्ट्रातले काढले। मग आम्ही गेलो गाडी घेऊन आणि पूर्ण उलव्यात बघितलं, एकही बॅनर काढलेला नव्हता। आणि त्याच्यानंतर आम्ही उरण पोलीस स्टेशनला गेल्यावर तिथंही आमचेच बॅनर होते फक्त, बाकी त्याच्या आमच्या बॅनरच्या व्यतिरिक्त पोलीस स्टेशनमध्ये एकही बॅनर नव्हता। तर असा हा प्रकार होता। तर तिथल्या पोलिसांच्या पोलीस अधिकाऱ्यांनी निदर्शनात आणून दिलं, हा आम्ही हे सर्व निदर्शनात आणून दिलेलं, पण आम्हाला काही समाधानकारक असं त्यांच्याकडून काही कारवाई दिसलेली नाही। ज्या व्यक्तीकडून हे म्हणजे विटंबना घडली होती बाबासाहेबांच्या प्रतिमेची बॅनरची, त्या व्यक्तीने माफी मागितलेली आहे, पण ती माफी अशी लेखी स्वरूपाची जाहीरपणे नाही आहे, जाहीरपणे माफी म्हणजे पोलीस स्टेशनमध्येच बोललेलं आहे। तर बऱ्या म्हणजे समाजातील लोकांचं या गोष्टीमधून समाधान झालेलं नाही आहे, बरेच लोक येत आहेत आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने विरोध प्रदर्शन करत आहेत आणि हे विरोध प्रदर्शन
अजून किती दिवस चालू राहील आम्ही आता काय बोलू शकत नाही, पण कारण कसं आहे बाबासाहेब ही आंबेडकरी समाजाची अस्मिता आहे आणि या अस्मितेसाठी प्रत्येक माणूस आपल्या समाजामधला त्याच्या पद्धतीनं तो त्याचा विरोध निषेध करणार मी एवढं सांगू शकतो। धन्यवाद, जय हिंद। आपण भेटणार आहोत रंजनाताई गायकवाड यांना आणि जाणून घेणार आहोत सदर बाबी बद्दल काय घडलं आहे। ताई जबीन, ताई काय सांगाल आपण काय घडलं एक्झॅक्टली? वरिष्ठ अधिकाऱ्यांचं जर त्यांना ऑर्डर होती की हे बॅनर काढायचे तर मग त्या पोलिसांनी पुन्हा माफी मागून ती बॅनर लावली कसे? हा चुकीचं हे आहे, तर मी त्यांचा निषेध करते। मी हे सांगू इच्छिते जर एका सर्वसाधारण माणसाने किंवा आमच्या समाजातील एका व्यक्तीने हे कृत्य केलं असतं तर हे जे कार्यकारी आहे ते गप्प राहिले असते का? कारण हा अखंड भारताचे संविधान करते जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा हा अगदी निष्प्रकारे केलेला हा अपमान आहे आणि हा एक पोलीस अधिकाऱ्याने करावा याबद्दल आम्हाला अगदी एक शर्मेची गोष्ट आहे। ज्यांच्याकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे ते लोक असं करतात आणि आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यावर जे तिकडचे एसीपी कार्यकर्ते आहेत ते म्हणाले की आमच्या एका पोलिसाकडून हे चुकून झालं, पण ही चूक खरोखर योग्य आहे का? ही चूक बरोबर नाही, कारण याचं आम्हाला म्हणजे यामागचं आम्हाला कारण हवं आणि याचा मी अगदी जाहीरपणे निषेध करते आणि माझे जे महिला मंडळ आहे, आमचे जे कार्यकारी मंडळ, आमचे जे संघटना आहे त्यांच्यावर आमचा जाहीर निषेध आहे आणि जोपर्यंत या ज्यांनी हे कृत्य केलं त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही याचं यामागचं आम्हाला योग्य कारण मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत राहणार नाही। जय भीम। पोलिसांचं हे प्राधिकरण जरी असेल कायदा सुव्यवस्थेसाठी, पण पोलिसांना काय अधिकार आहेत का? नाही नाही, बॅनर्स तर फक्त महानगरपालिकेचे अधिकारी काढू शकतात, पण हे कसं काय घडलं असेल काय वाटतं? हे काहीतरी ह्यामध्ये काही ना काही उद्देश आहे, या षडयंत्र आहे, काहीतरी मनुवाद आहे जाहीरपणे म्हणजे यामागे, पण 101% यामागे काही ना काही कारण आहे, त्यामुळे आज आम्ही पेटलो आहोत। ही साधारण गोष्ट नाही आहे आणि काय म्हणणं आहे काय व्हावं या गोष्टीमध्ये? यामागे ज्याने हे कृत्य केलं आहे त्याच्यावर योग्य कारवाई व्हायलाच हवी, कारण कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी, कारण हे सर्वसाधारण माणसाने केलं असतं तर आज हे शांत आम्ही तरी शांततेने घेतो असं कोणी इतर शांत राहिले असते का? नाही, आम्ही अगदी शांततेने जो आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्धाचा मार्ग आम्हाला शांतीचा मार्ग दिलाय आम्ही शांतीच्या मार्गानेच अजूनपर्यंत आहोत, पण जर या मागे जर याचं काही निष्कर्ष लागला नाही तर आम्ही आंदोलन छेडू। पूर्ण महाराष्ट्र भारतातही आमचे लोक आहेत, पूर्ण भारतभर हे आंदोलन होईल त्यामागे शंका नाही। वेळोवेळी ठिकठिकाणी बहुजन समाजावरती बौद्ध समाजावरती असं षडयंत्र करून मनुवादी आपलं ध्येय गाठण्याचा निश्चय करतो आणि सिडको व ग्रामपंचायतचं प्राधिकरण असल्यामुळं ते अधिकार व्यक्ती आहेत त्या अधिकाऱ्यांनी काढलं पाहिजे, पण पोलिसांनी कुठल्या हेतुपुरस्कर या सगळ्या गोष्टी घडवलेल्या आहेत आणि त्याचा अपमान केलेला आहे बॅनर्सचा ते पण महामानवाच्या, तर अशा गोष्टींचा जाहीर निषेध इथे भारतीय बौद्ध महासभा तसेचल्या विविध संघटनांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। मी 25 कॅमेरामॅन गणेश कांबळे, नवी मुंबई। बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, नहीं चलेगी नहीं चलेगी दादाजी, नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दादाजी, नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी।